मागचे दार बंद करा प्लीज, दार बंद करा, कार्यकर्ते बाहेर राहा ना प्लीज, दार बंद करा। नमस्कार मित्रांनो, मागील 2 मेच्या दिवशी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आदरणीय शरद पवार साहेबांच्या पुस्तकांच्या जीवन 2015 पासून आजपर्यंत पार्ट 2 च्या प्रकाशनच्या वेळी आदरणीय शरद पवार साहेबांनी त्यांच्या भाषणात अचानक एक अतिशय महत्वाची सूचना केली होती, हॅड मेड एन इम्पॉर्टंट अनाउन्समेंट व्हेन ही वॉज हियर द प्रीवियस टाइम। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे, दॅट ही वुड रिझाइन एज द चीफ ऑफ द NCP। दिस इज अ स्टेटमेंट ही मेड अर्लियर। आणि त्याच दिवशी त्यांनी पुढील कारवाईसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाची जबाबदारी कोणावर सोपावी, and then there was much discussion on who should take over this particular position, and there was a committee that was constituted, ani maza naav tya madhe pahile asliamule ani mi pakshacha rashtriya upadhyaksh asliamule ya samiti cha nimantrak manun mala ti jawabdari tyanni tyancha bhashanat दिली होती, एंड आय वॉज गिवन द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ कॉन्स्टिट्यूटिंग द कमिटी एंड ऑल्सो ऑफकोर्स माय नेम फीचर्ड इन द कमिटी। खरोखर त्यांच्या भाषणात जे काही त्यांनी उद्गार व्यक्त केले आम्ही सगळेच स्तब्ध झालो, वी वर ऑल कंप्लीटली शॉक्ड व्हेन ही मेड दॅट अनाउन्समेंट। अजिबात कल्पना नव्हती, वी हॅड ॲब्सोल्युटली नो इनक्लिंग दॅट ही बी अनाउन्सिंग समथिंग ऑफ दॅट नेचर। वी वर कंप्लीटली शेल शॉक बाय हिज डिसिजन टू क्विट एज NCP चीफ। आपण सगळे बऱ्याचपैकी तिथे होते आणि जे काही चव्हाण सेंटरच्या हॉलमध्ये दृश्य आपण पाहिले, and we saw a lot of people break down, there was a very strong reaction to Pawar Saheb's announcement, and we tried to convince him in fact to take back his resignation। Chavan center cha karyakrama nantar hi maja sarke anek pakshache jeshtha मान्यवर and a lot of my senior colleagues from within the NCP पवार साहेबांची भेट घेतली, tried to meet Mr. Pawar, tried to bear upon him to reconsider his decision, आणि आम्ही त्यांना सारखी विनंती त्या दिवसापासून करत राहिलो, we begged him to revisit his decision। आज देशाला, राज्याला आणि पक्षाला तुमची फार मोठी जरूरत आहे। We try to tell him that his presence and his leadership is very much necessary for the state of Maharashtra and as well as the NCP। tumhi jaha Sharad Pawar Saheb aaj aapla sagalyana mahit aahe ki ya deshamade rajyatach nave pan deshamade ek phar sanmanit neta aahe। He's a revered leader not just within the state of Maharashtra but across the country। ani tyancha vyap ya deshacha pratyek tumhala rajya madhe tumhala suddha disat ahe, and you'll see that reverence in every state across this country। Badal sahibancha antyoshti sathi tya veli suddha Pawar sahibanna ज्या पद्धतीनं पंजाबचे शेतकरी जे काही तिथे बादल साहेबांना
श्रद्धांजलीसाठी आले होते ते म्हणत होते. इनफॅक्ट वेन मिस्टर प्रकाश सिंग बादल द फॉर्मर चीफ मिनिस्टर ऑफ पंजाब हॅड पास्ड अवे अ लॉट ऑफ फार्मर्स हु वर शोइंग सॉलिडॅरिटी विथ हिम तुम्ही देशाच्या कानाकोपऱ्यात टॉक्ड अबाउट शरद पवार ओन कॉन्ट्रीब्युशन टू द फार्मर्स मूवमेंट व्यक्त होत आहे. आणि या मागील दोन तीन दिवसांमध्ये अनेक मान्यवर या देशाचे दिग्गज नेते सुद्धा पवार साहेब नाहीतर सुप्रियाताई किंवा माझ्यापर्यंत त्यांनी आपली भावना व्यक्त करण्याचंही काम केलं. मेनी सिनियर लीडर्स फ्रॉम अक्रॉस द पॉलिटिकल स्पेक्ट्रम हॅव स्पोकन टू अस अबाउट द ग्रेट रिगार्ड दॅट दे हॅव फॉर मिस्टर शरद पवार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांची भावना जिल्ह्या जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये आपल्याच माध्यमातून आम्हाला सगळ्यांना दिसायला मिळाली. अँड वी ऑल्सो गॉट टू विटनेस द सेंटिमेंट ऑफ द एनसीपी कार्डर अक्रॉस एव्हरी स्ट्रेच ऑफ महाराष्ट्र मान्यवरांचा अँड द लव्ह अँड अफेक्शन दॅट दे हॅव फॉर मिस्टर शरद पवार. पवार साहेबांनी या सक्रिय पदावरून सोडू नये आणि जाऊ नये असा मत व्यक्त केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भाव आमचे कार्यकर्त्यांची तीव्र भावना या मागील दोन तीन दिवसांमध्ये आपल्या सगळ्यांना ओव्हर द लास्ट टू टू थ्री डेज ऍट द टाइम दॅट मिस्टर पवार हॅज बीन रिकन्सिडरिंग हिज डिसिजन आज जितके लोक बाहेर वी विटनेस ठीक आहे पण हाऊ मच सपोर्ट ही कमांड्स महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जिथे जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आज आहे तो खरोखर त्यांच्या मनामध्ये वेदना आहे दुःख आहे आणि नाराजी सुद्धा आहे. आणि या भावनाच्या देर इज अँगर देर इज डिसअपॉइंटमेंट नजर सॅडनेस करू शकत नाही ओव्हर मिस्टर पवार्स डिसिजन. पवार साहेबांनी जे काही निर्णय त्यांनी घेतला परत मी म्हणतो की त्यांनी आम्हाला कोणाला विश्वासात न घेतलं आणि तेव्हा त्यांनी हा निर्णय जाहीर केला. आज जी जबाबदारी एक कमिटीवर त्यांनी दिली होती त्याची बैठक आम्ही बोलवली. दोन तारखेला त्यांनी जाहीर केलं पण स्वाभाविक आहे बाहेरचेही लोक या कमिटीमध्ये आहे जे या राज्यातले बाहेरचे पण आहे. सो द कमिटी वॉज कॉन्स्टिट्यूटेड ऑन द 2nd of May दिवसापासून त्यांना सतत वी हॅड अ मीटिंग टुडे देअर वर सेव्हरल पीपल हु आर पार्ट ऑफ द कमिटी ऑर ऑल्सो फ्रॉम आउटसाइड द स्टेट ऑफ महाराष्ट्र करत होतो. आज कमिटीनी या बैठकीमध्ये द कमिटी इन टुडेज मीटिंग एक ठराव आम्ही पारित केला आहे हॅज डिसाइडेड आणि सर्वानुमते आम्ही पारित केला आहे अँड इट्स अ युनॅनिमस डिसिजन. ठराव मी आपल्या समक्ष वाचून दाखवतो आणि या ठराव जे मी तुमच्या समक्ष वाचून दाखवणार आहे त्याच्या नंतर आम्ही ही भावना हे ठराव घेऊन पवार साहेबांना भेटायचा प्रयत्न करू आणि बेस्ड ऑन दिस डिसिजन सुद्धा आम्ही या आमच्या प्रस्तावाच्या बद्दल आणि सर्वानुमते जे आम्ही पारित केलाय प्रस्तावाच्या बद्दल आम्ही त्यांना भेटून विनंती करायचं काम सुद्धा करणार आहोत. अँड वी हॅव डिसाइडेड टू अप्रोच मिस्टर शरद पवार हे की राष्ट्रवादी काँग्रेस अँड कन्वे आवर डिसिजन टू राष्ट्रीय अध्यक्ष देशाचे नेते आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा मनोदय व्यक्त केला होता. ही इज रीडिंग आउट द रेझोल्युशन दॅट मिस्टर साहेब शरद पवार हॅड रिझाइंड एज एनसीपी चीफ एकमताना नामंजूर करण्यात येत असून वी हॅव युनॅनिमसली डिसाइडेड अनुमते पक्षाध्यक्षपदी कायम राहावे अशी विनंती करण्यात reject his decision yacha artha and that we would bear upon him to remain as the chief of the NCP amche sarvanchi bhavana samuhik ani sarvanumate hi jahe ki pawar sahibani yas padavar kayam rahav
It is our unanimous decision as members of this committee that Mr. Sharad Pawar should continue in his post as the president or the chief of the NCP. आमच्या सर्वांच्या आणि या देशामध्ये कोट्यवधी लोकांच्या भावनेचा आदर करून and that Mr. Pawar should bow down to the sentiments of crores of people across different parts of the country who want him to remain in that position. We are begging Mr. Pawar to reconsider his decision. This is a resolution that we've adopted and we'll be conveying this to Mr. Pawar himself. This is what we're going to convey to Mr. Pawar. आता आमची मीटिंग इथे आता पूर्ण झाली. वी हैव जस्ट कंक्लूडेड आवर मीटिंग हियर. झाल्यानंतर आता साहेब कुठे आहे? वी नीड टू फिगर आउट वेयर मिस्टर पवार इज राइट नाउ एंड वन्स वी हैव डिटरमाइंड दैट वील अप्रोच हिम. आणि जर पवार चव्हाण सेक्टरला असेल साहेब तर आम्ही तिथे जाऊ, नसेल तर आम्ही त्या पद्धतीनं कुठे आहे साहेबांची माहिती काढून मग आम्ही त्या तिथे आम्ही जायचा प्रयत्न करू. आम्ही हमारे नेता आदरणीय शरद पवार साहब ने पिछले 2 तारीख को एक उनके पुस्तक के विमोचन के कार्यक्रम में उनकी आत्मकथा के एक पुस्तक का विमोचन था. उस कार्यक्रम में अचानक स्टेज पर से ही अनाउंसमेंट किया कि मैं अब राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष की जिम्मेदारी अध्यक्ष पद की मैं यहाँ पर छोड़ रहा हूँ. और शरद पवार साहब ने एक कमेटी का गठन किया और जिसमें उन्होंने कहा कि ये कमेटी ने आगे की कार्रवाई के लिए फैसला करना चाहिए. अब वो कुछ बहुत सारी घटनाएं हुई आप लोगों ने देखा है पिछले दिनों में. देश के अनेक मान्यवरों ने पवार साहब को, सुप्रिया जी को, मुझे फोन करके भी कहा, अनेक पक्ष के नेताओं ने भी कहा कि आपने अपने इस फैसले को वापस लेना चाहिए. और उसी के साथ साथ हमारे राज्य में भी जो कई नेता हैं, मान्यवर हैं, विविध क्षेत्र के लोग हैं और खास करके राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सभी कार्यकर्ता हैं, इन्होंने पिछले 3 दिनों से बहुत अपनी भावना को तीव्र तरीके से व्यक्त करने का काम किया है और ये नज़ारा आपने और पूरे देश ने देखा है और आपके माध्यम से ही लोगों को देखने मिला है. मैं यही कहना चाहूँगा कि आज उस समिति ने यहाँ पर बैठक उन्हीं के बनाई हुई समिति के अनुसार यहाँ पर आयोजित की और हमने सबने यूनैनिमसली सर्वानुमते ये सर्वसम्मति से एक यहाँ पर अपना प्रस्ताव पास किया है और वो प्रस्ताव मैं पढ़ के केवल इतना ही बताऊंगा कि राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के राष्ट्रीय अध्यक्ष देश के नेता माननीय शरद पवार साहब इन्होंने राष्ट्रीय अध्यक्ष पद का इस्तीफा देने का अपना विचार व्यक्त किया था. आदरणीय शरद पवार साहब का राजीनामा हम एक मत से सर्वानुमत नामंजूर करते हैं और उनको सामूहिक तौर से ये हम विनंती करते हैं कि उन्होंने अपने इस पद पर कायम रहना चाहिए और ये जिम्मेदारी उन्होंने निभाते रहना चाहिए. तो ये हमारा ये ठहराव है और ये प्रस्ताव को हमने पारित करके अब हम पवार साहब को भी विनंती करेंगे कि ये पक्ष की भावना है, पक्ष के सभी जिम्मेदार लोगों को जिन्होंने आपने ये काम कहा था कि अगले अध्यक्ष का आप चयन करिए, तो ये हमारा फैसला है कि हम अध्यक्ष का चयन नहीं कर पाएंगे क्योंकि सभी की भावना ये है कि आप ही ने इस देश का राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष का राष्ट्रीय अध्यक्ष पद का कारोबार संभालना चाहिए. आप देश के एक माने हुए कद्दावर नेता हैं, सब आपको चाहते हैं, सब आपको मानते हैं, आपका एक स्टैचर अलग है, आपका एक रिस्पेक्ट अलग है और आपने आज सक्रिय राजनीति में रहते हुए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की जिम्मेदारी संभालना चाहिए.
हमने कोई मर्यादा तो नहीं रखी है ना, हम चाहते हैं। और अभी पिछले ही साल पवार साहब को राष्ट्रीय अध्यक्ष पद के लिए हमने फिर से हमारी राष्ट्रीय काय मतलब बैठक में हमने दिल्ली में उनको चुना हुआ है, तो उनका कार्यकाल जब तक है तब तक तो उनको रहना ही है, और उसके बाद वो तो पार्टी फैसला करती है। पवार साहब ने खुद जो व्यक्त किया अपना डिसीजन उसको पार्टी मंजूर नहीं करती है, और उनको गुजारिश करती है, विनंती करती है कि आपने अपने पद पे कायम रहना।